नमस्कार, मी प्रिया काहार बातमीपत्रात आपले स्वागत करते. आपण पाहता झूम ऑन न्यूज. सुरुवातीलाच पाहूया ब्रेकिंग बातमी. सार्वजनिक क्षेत्रातील देशातील सर्वात मोठी बँक म्हणजे SBI. SBI च्या ग्राहकांसाठी अत्यंत महत्वाची बातमी. ग्राहक आता आपल्या जुन्या डेबिट कार्ड मधून रुपये काढू शकणार नाहीत. बँकेने ग्राहकांना महत्वाची बातमी दिली आहे. जर ग्राहक अजूनही जुनी मॅजिस्ट्रिप कार्डचा वापर करत असतील तर तो त्यांनी तात्काळ थांबवावा. 31 डिसेंबर 2018 अगोदर हे कार्ड बदलून घेणे आवश्यक आहे. 1 जानेवारी 2019 पासून या कार्डद्वारे कोणत्याही प्रकारचे ट्रान्झॅक्शन होणार नाही. जुन्या कार्डच्या बदल्यात असलेल्या नव्या कार्डच्या EMV कार्डचा वापर करावा लागणार आहे. ज्यांच्याकडे जुनं मॅग्नेटिक कार्ड आहे तो 2 आठवड्यात आपलं कार्ड बदलून घ्यावा. ATM मशीन 1 जानेवारी पासून जुन्या कार्डचा स्वीकार करणार नाही. याची माहिती बँकांनी ऑगस्ट महिन्यातच ट्विटद्वारे दिली आहे. नवीन कार्ड साठी ग्राहक ऑनलाईन सेवेचा लाभ घेऊ शकतात. ज्या ग्राहकांना ऑनलाईन सेवा घेण्यास अडचणी येत असतील त्यांनी बँकेतील ब्रांच मध्ये जाऊन कार्ड बदलून घ्यावा. मॅग्नेटिक कार्डला फेब्रुवारी 2017 मध्येच बंद करण्यात आलं होतं. 31 डिसेंबर 2018 पासून हे कार्ड पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. पहिल्या कार्ड मध्ये काळी पट्टी लावण्यात आलेली होती. याला मॅग्नेटिक स्ट्रीप असं म्हणतात. ग्राहकांची पूर्ण माहिती यामध्ये असायची. RBI च्या म्हणण्यानुसार ही टेक्नॉलॉजी आता जुनी झाली आहे. आता ही गोष्ट सुरक्षित राहिलेली नाही. नवीन EMV कार्ड अधिक सुरक्षित आहे. या कार्ड मध्ये एक चिप लावण्यात आलेली आहे. यामध्ये देखील ग्राहकांची संपूर्ण माहिती आहे. ही संपूर्ण माहिती इन्क्रिप्टेड आहे ज्यामुळे डेटा चोरी होण्याचा धोका नाही. या कार्डची क्लोनिंग केली जाऊ शकत नाही. जुने क्लासिक कार्ड, मेट्रो कार्ड, मॅग्नेटिक कार्ड आहेत. यामध्ये चिप लावण्यात आलेली नाही त्यामुळे हे कार्ड बंद केले जातील.